नमस्कार नमस्कार वेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दोन दिवसापासून तुम्हाला फक्त आमच्या कोमल चावत येत असून सगळ्यात आधी आपण नमस्कार करून घेऊया. नमस्कार. सोनलचा शाळेचा ड्रेस बघा हा वाला आहे. कशी दिसते सोनल? बरेच दिवसापासून तुम्हाला दिसली नसेल व्हिडिओ मध्ये. तर आज सोनल अजून आला आहे दुसरा सध्या. मग आहे ना मग आमच्या शाळेत जायचं आहे का खरंच? ओके. तर आजचा जो विषय आहे ते तुम्हाला सांगतोय. तर कोमलच्या माहेरी जायचा विषय आहे. तर जसं तुम्हाला वाटत असेल की कोमल आता माहेरी जाणार तर काही रिझन साठी आम्ही ते कॅन्सल केलंय थोडा. कोमल जाणार नाही माहेरी कारण की मग परी नाही जा परी मला म्हटली मला नाही जायचं म्हणे मामाच्या घरी. हाय ना बेटा. मी सकाळी चालू घरी आणि त्यामध्ये बसलो तर मला परी म्हणू लागली पप्पा मम्मीला सांगा मामाच्या घरी नाही जायचंय मला. अगं खरंच? तर हा मग परी तर जात नाहीये. परी पण जात नाही परीची मम्मी पण जात नाही आहे की नाही पिलू? हा आणि आपल्या बरेच जणांना सजेशन दिलं की कोमलचा आवाजच येत नाही व्हिडिओ मध्ये. थोडं जोरात बोला सांगा. जोरात बोलत सांगा. कावर बोलत नाही तुम्ही जोरात? थोडा शिल्लक आवाज काढायचा ना. हा काढते ना आता. कधी मग? तुमचं काय चाललंय? बॉल काढून कुठला बॉल? हो काय. तर आता काय होणार आहे माहितीये का? आमच्या इथं कोणीच राहणार नाही आता सध्या. आणि कोमलचं राहायचं म्हणजे माहेरी जायचा प्रश्न याच्यामुळे कॅन्सल करतोय कारण की कोमलला आता सांगतो तुम्हाला आता कळालच पुढच्या एक दोन व्हिडिओ मध्ये काय काय होणार आहे सगळं घरी. काय सांगता तुम्ही? कसं काय कॅन्सल केला होता मी अचानक? कळ ना, एक दोन दिवसानंतर कॅन्सल सांगून थोडी करावं लागते. म्हणजे काय आणि हे बघा मी गेलते गावाकडे हे एवढं काम झालंय वरच एकदम थोडं पडलंय ना थोडं पडलंय. हा ते तिथून होऊन जाईल ना. हा हे पण थोडं पडले हे पण होऊन जाईल. म्हणजे काय पूर्ण बांधायची गरज नाहीये कडक झाल्या ते. आणि फरशीचं काम चालू झालेलं आहे? नाही अजून फक्त आणून ठेवले. ओके. तर आज काम बंद आहे का? कशामुळं? तर मग आपलं काम लवकर झालं पाहिजे मला असं वाटत नाही का? ते म्हटलं करून देईन गणपतीपर्यंत. ओके. तर काय करायचं आहे कोमलचं? मग जाणार मी. आणि ती कशी आशाच आशा आहे पण ती कशी जाते विचार कर. बस ना मग परीचा त्रास नाही होणार. मग तिला मी तेच म्हणलं की पप्पा येणार थैली घेणार का परीला घेणार? मी घेईन ना परीला. पप्पा काय थैली का? मी दोन साड्या नाही फक्त. ती म्हणली मी सामान दोन ड्रेस झालं माझं सामान साड्या नेते. तिथून दोन साड्या आणून तू पण बस गाडी नेऊ नको. तू पण बस तुम्ही पण जा मग बस नाही ती बस जाणार. बरे बाबा बसनं जा म्हणताय. आणि आपण बसन प्रवास बसनच असतोय. सोनल तो शाळेला उशीर होतोय बाळा. मग सावली द्या. आणि तुम्ही परीला क्लिअर बघितलं नसेल दोन तीन तीन एक दिवस झाले असेल. तर आता एवढी काही क्लिअर दिसली नाही तर बघून घ्या. आज परी तुम्हाला क्लिअर दिसत. परी सगळ्यांना बोलते बाळा तू. पेलू परिवार परिवार बोलत नाही तू. हा आणि हे हातामधले जे आहेत ना ते आम्ही काढून टाकलेत परीच्या. ते छोटे झाले ना ते. हा आणि ते सहाच महिने ठेवत असतात असं म्हणतात म्हणून. आणि परी आज तुम्हाला थोडं कमी बोलणार कारण की आज ती खूप बिझी आहे इकडे तिकडे बघण्यात. आणि हा बाळा बोलत नाही बाळा तुम्हाला बोलत नाही. तर परीसाठी आम्ही थोडे ड्रेस वगैरे आणले टोपी आणली ते पण दाखवून आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही का? तर चला आम्ही ते तुम्हाला दाखवते काय काय आणलं. मी पुण्याला गेलो ना आता तिकडून काय आणले. तर चला परिवार आमच्या परील त्यातली एक गोष्ट खूप आवडलेली आहे ती कोमल दाखवेल. दाखव कोमल. हे बघा खूप आवडलं. हे बघा ही टोपी आणली आहे कशी आहे सांगा मित्रांनो. हो घालून थांब की ग परिवार थांब की ग पिल्लू. नाही थोडं पलीकडून खाली कानावर.
पलीकडचं पलीकडचं म्हणलं तर अलीकडचं घे ठिकाणात. वा दोन्ही पाहते ना कोणतं. तर बघा अशी काही दिसत आहे परी. ही टोपी आवडली तिला, सकाळपासून खूप वेळा घातली तिने आणि थोडी मोठी झाल्यावर पण काम येईल नाही का. आणि गरमच राहील त्याने. हां परिवार, हे परिवार परीला अजून काहीतरी आवडले त्यातलं दाखव बरं. सोनल तू शाळेत जायचं बाळा. बघा डेली साठी आणले परीला. शर्ट टी शर्ट पण आणले तू. वा परील त्यातले टी शर्ट खूप आवडले. अरे नाही मॅच गिच करून काही नाही आणले, अंदाजे आणले. हे बघा हे टी शर्ट खूप आवडले परीला. आणि सॉक्स पण आणले. तर म्हणलं काही ना काही घेऊन जावं लागते. हे बघा हे आवडले परीला. तर हे सॉक्स वगैरे सगळं काही आणलं दिलंय. तर ड्रेस कशी वाटली ते सांगा. एक आहे हा कलर, एक हा कलर आणि हे एक हा कलर. आणि कोमलला पण जमते आता ब्लॉगिंग. कोमल बोलू शकते, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर आता काही दिवसानंतर कोमलच बोलेल सगळं व्हिडिओत. मी तर काही बोलणार नाही जास्त नाही का. आणि तुम्ही माहेर किती दिवस राहणार. तुम्ही मला 4 दिवसापूर्वी म्हटलं की मी 5 दिवस जाणार आहे. तुमचा प्रोग्राम कसा बदलतो. तुम्ही आता 8 दिवस म्हणल्यात. आता डबल बदलला. मग तिकीट भेटत नाही कधी. बर आणि ठीक आहे. तिकडून काही व्हिडिओ वगैरे दाखवसाल का मला. पक्कच हे चालले चालले. बर चालले शाळेत. आणि तुमच्या भाचीला बघितलं नाही कोणीच. नाही बघितलं खरंच. नाही बघितलं तू पण नाही बघितलं. मित्रांनी सुद्धा बघितलं नाही. काय सांगा. आता उद्या पहिल्यांदा भेटणार आहे आत्या भाची. उद्या नाही आता येणार दिवस समजा जेव्हा का जाईल. आणि तिथे तुम्हाला अंशिका आणि सोबत परी सुद्धा बघायला भेटणार आहे. अंशिका नाव कोमलनं ठेवलं तिचं. तर परी चेंतीचे व्हिडिओ येतील, सोबत रुद्रचे पण व्हिडिओ येतील. कारण की मी जातोय रुद्रकडे तर तिकडचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर जाणार तर आहेच. आपण म्हणतोय नाही जायचं. बघ हाय का हाय का हाय का हाय थांब की ग सोड. किती कशी डिस्टर्ब करते बघितलं मित्रांनो. एक तर एकच नात लागून जातो बिचारीला. तर अशी काय आहे परी. तर तुम्ही 2 दिवसाहून मिस करत असाल माझा आवाज वगैरे. तर बघा असा काही झाला आजचा व्हिडिओ. तर बस हो थोडा. तर बस आजच्या पुरते एवढंच होतं मित्रांनो. चला आता आम्ही जातो ऑफलाईन. भेटतो तुम्हाला नव्या व्हिडिओमध्ये. काय आजचा व्हिडिओ थोडा छोटाच झालेला आहे. थोडं सांभाळून घ्या. आणि कोमलचा आवाज वाढेल. आणि तिचा आवाज वाढण्यासाठी मी आता माईक सुद्धा आणणार आहे. तिची लावणार कसा काढशील गाड्यानी कशानी निघल का. मग बरं. तर हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार आहे. आणि परी आता आपल्याकडे बघत नाहीये कारण की ती गुंग आहे तिच्या मम्मीमध्ये. चला बस एवढंच होतं व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर कधी व्हिडिओ बघत असेल तुम्ही फेसबुकला तर करा फॉलो. आणि बघत असेल युट्यूबला तर करा सबस्क्राईब. तर चला बाय बाय. भेटतो आम्ही नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. बाय बाय. बाय परी. बाळा ओ बाळा खायलाय बाळा टोपीकडे लक्ष. चला नाही देत लक्ष. बाय.